नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे ऑनलाइन आलेलो आहे। विज्ञानाचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे आणि आपला आता वेळ मी 9 वाजता फिक्स केलेला आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी दररोज 9 वाजता लेक्चर आपले शॉर्ट ट्रिक्स चे लेक्चर बघायचे। आजचं लेक्चर खूप मस्त आहे, सलमान खानची ट्रिक्स आहे। एकदम सलमान खान आणि ट्रम्प तात्या या दोघांमुळे ही दोघांचे लेक्चर असणार आहे। खूप मस्त लेक्चर आहे। आपल्या शॉर्ट ट्रिक्सच्या विज्ञानाच्या पुस्तकातून हे सगळ्या मी गोष्टी शिकवत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी लाईव्ह आले असतील त्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। आणि लेक्चर आवडले तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या शॉर्ट ट्रिक्स बद्दल मित्रांना सांगा। तर विद्यार्थ्यांनो, आपण काल काय बघत होतो बघा, सजीवांचे वर्गीकरण। आता सजीवांचे वर्गीकरण बघत असताना आपण त्याची मस्त ट्रिक्स बघितली होती। ज्या विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर बघितलं असेल त्यांनी लेक्चर मागे लेक्चर आहे याच युट्यूब चॅनलवर, त्यांनी ते लेक्चर जाऊन पाहायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगायचं का सगळ्यांना, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की काल आपण लेक्चरमध्ये काय बघितलं। काल आपण बघितलं की बाबा सजीवांच्या जवळजवळ 87 म्हणजे 87 दशलक्ष एवढ्या जाती या पृथ्वीतलावर आढळतात, पाण्यामध्ये आहेत, समुद्रामध्ये आहेत। आणि या सगळ्या जातींचं त्यांनी वर्गीकरण करायचा प्रयत्न केला। तर हे वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले। कार्ल नावाचा शास्त्रज्ञ होता, नंतर बरेच असे हॅकल नावाचा शास्त्रज्ञ होता, अशा काय केले अशा बऱ्याच शास्त्रज्ञांनी काय केलं होतं, त्यांचं वर्गीकरण वेगवेगळ्या सृष्ट्यांमध्ये केलं होतं। तर अशाच बघत असताना आपण बघितलं की सजीवांचे 5 सृष्ट्यांमध्ये त्यांनी वर्गीकरण केलं होतं। तर 5 सृष्ट्यांचं आणि त्या शास्त्रज्ञांचे नावं आपण काय केले होते, तर त्या ट्रिक्स नुसार बघितले होते की त्यांच्या ज्या नावात कार्ल नाव बघा, कार्ल नावाचं काय, 2 क आणि ल असे 2च अक्षर आहेत, क आणि ल, याच्यानुसार त्यांनी 2 सृष्ट्यांचं काय केलं होतं, तर 2 सृष्ट्यांचं त्यांनी ते वर्गीकरण केलं होतं। त्याच्यानंतर आपण बघितले नंतर हॅकल नावाचा शास्त्रज्ञ होता, कोणता, हॅकल नावाचा। हॅकल मध्ये किती बघा, ह क आणि ल हे 3 अक्षर होते, म्हणजे ह क आणि ल 3 अक्षर होते, म्हणजे 3 सृष्ट्या त्यांनी काय केलं होतं, या सजीवांचं वर्गीकरण केलं होतं 3 सृष्ट्यामध्ये। त्याच्यानंतर आपण पुढचं बघितलं होतं ते म्हणजे हॅकल नंतर आपण बघितलं होतं म्हणजे दुसरा होता कोपलँड। कोपलँड या शास्त्रज्ञांनी काय केलं होतं, 3 नंतर 4 याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं होतं, सजीवांचं वर्गीकरण 4 सृष्ट्यामध्ये केलं होतं। आणि त्याचं बघा आपण ट्रिक्स काय पाहिली होती, कोपलँड मध्ये बघा 4 अक्षर आहेत, क प ल आणि ड, हे 4 अक्षरापासून काय तयार झालेलं आहे, कोपलँड नाव तयार झालेलं आहे। आणि कोपलँड नावातच काय आहे, तो शास्त्रज्ञांच्या नावातच काय आहे, 4 सृष्ट्या आहेत। नंतर पुढचा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी सजीवांचं आणखी पुढे जाऊन वर्गीकरण केलं ते म्हणजे 5 सृष्ट्यामध्ये, तो व्हिटाकर नावाचा एक शास्त्रज्ञ होता। आणि व्हिटाकर बघा, योगा योगाने म्हणण्यापेक्षा आपण ट्रिक्सच अशी बनवली, व्हिटाकर नावाचं काय बघा, व आहे, ह आहे, ट आहे, क आणि र आहे, असे 5 अक्षर आहेत आणि 5 अक्षरानुसारच तो शास्त्रज्ञ तयार झालेला आहे। तर अशा स्वरूपात त्यांनी 5 सृष्ट्यामध्ये त्यांनी विभागणी केली होती, तुम्ही ते काल बघितलं होतं। त्याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या 5 सृष्ट्यात, लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। मी तोपर्यंत कमेंट बॉक्स मध्ये कमेंट चेक करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बघितलं 5 सृष्ट्या बघितल्या, जसं की वनस्पती सृष्टी बघितली, नंतर प्राणी सृष्टी बघितली, नंतर अजून मोनेरा होती, नंतर प्रोटिस्टा होती, कवक होते, ह्या 5 सृष्ट्या आपण वनस्पती या सगळ्या सृष्ट्या आपण बघितल्या, सजीवांच्या सृष्ट्या बघितल्या। पण आता त्याला आपल्याला काय करायचंय, त्याच्या डेप्थ मध्ये जायचं आहे। तर आता बघा अशा स्वरूपात तुम्हाला मी सगळ्या गोष्टी आता शिकवणार आहे। सगळ्यात पहिली सृष्टी आहे ती म्हणजे मोनेरा नावाची सृष्टी आहे। मोनेरा नावाची सृष्टी बघा बोर्डवर व्यवस्थित दिसत आहे का, लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आवाज ऐकू येत आहे का, आवाज क्लिअर ऐकू येत आहे का सांगा। आणि हे बघा इथे मोनेरा सृष्टीचे तुम्हाला परीक्षेमध्ये बघा, परीक्षेमध्ये प्रश्न कसा पडतो, आता बघा परीक्षेत प्रश्न असा पडतो, साल्मोनेला टाइपी हे कशा कोणत्या सृष्टीचं उदाहरण आहे, सायमोलिनिया काय, सॉरी साल्मोनेल मोनेला या कोणत्या सृष्टीचं उदाहरण आहे। तर बघा त्याच्यानंतर तुम्हाला डोक्यामध्ये असा लक्षात ठेवायचं आहे की बाबा हे पाठ करायचं कसं, किंवा घोकंपट्टी कशी करायची। तर ह्या सगळ्या गोष्टी टेन्शन घेऊ नका, मी मस्त तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे आणि सलमान खानच्या ट्रिक्स नुसार सगळ्या गोष्टी कशा चुटकीनुसार पाठ होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका, बाजूला काय करायचं, नोटबुक आणि पेन घेऊन बसत जा, म्हणजे मी काय काय तुम्हाला महत्वाचे पॉईंट शिकवत जाईन, ते पॉईंट तुम्हाला खूप महत्वाचे असणार आहेत। आणि खूप छान स्वरूपात बघा, खूप छान स्वरूपात आपल्या पुस्तकामध्ये आपल्या याची मांडणी केलेली आहे, तुम्ही नक्कीच ते वाचा,
खूप छान छान स्वरूपात जसं की या सृष्ट्यानंतर काय असतंय संघ असतो, संघाच्या खाली वर्ग असतात, वर्गानंतर गण असतात, कुल असतात, प्रजाती असतात, जाती असतात, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणजे आपण सृष्टी बघितली, सृष्टीच्या खाली काय असतंय संघ असतो, संघाच्या खाली वर्ग असतो, वर्गाच्या खाली गण असतो, कुल असतो, प्रजाती असतात, जाती असतात, या सगळ्या गोष्टी एक ट्रीच्या स्वरूपात एकदम मस्त स्वरूपात आकृती आहेत. आणि त्याच्या ट्रिक्स पण बाजूला तुम्ही टाकलेल्या आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. नंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एक छान स्वरूपात मी सगळ्या डायग्राम पण दिले आहेत. बघा सजीवांचे वर्गीकरण तुम्हाला बाजूला दिसत असेल, बघा सजीवांचे वर्गीकरण एकदम मस्त मग डायग्राम दिलेले आहेत. एवढ्या साऱ्या डायग्राम तुम्हाला कोणत्याच पुस्तकात मिळणार नाहीत. खूप छान आणि डिटेलमध्ये मी ह्या डायग्राम आपल्या पुस्तकात टाकले आहेत. हे सजीवांचे वर्गीकरण झालं. याचप्रमाणे सजीवांचे वर्गीकरण बघताना नंतर पूर्ण आहे वनस्पतींचे वर्गीकरण. वनस्पतींच्या वर्गीकरणाची पण खूप छान स्वरूपात मी डायग्राम आपल्या पुस्तकात टाकलेले आहे, ते पण तुम्हाला फायदेशीर ठरेल. नंतर बघा प्राण्यांचे वर्गीकरण एकाच आकृतीमध्ये, एकाच या डायग्राममध्ये सगळ्या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत. खूप मस्त स्वरूपात आहेत, खूप छान स्वरूपात मी पुस्तकाची मांडणी केलेली आहे. आणि याच्यानंतर बघा खूप छान छान अशा ट्रिक्स बनवल्या आहेत मी. हे बघा मोनोरा सृष्टी आणि त्याची मांडणी पण बघा पुस्तकाची खूप छान स्वरूपात पुस्तकाची मांडणी केलेली आहे. मोनोरा सृष्टी आहे आणि बाजूला बघा तुम्हाला सलमान खान वगैरे दिसत आहेत, ट्रम्प तथे दिसत आहेत. त्यांची एक टॅटिनी नावाची एक त्यांची आंटी असते आणि तिला ते कोक मागवतात, स्ट्रो मागतात आणि ते मनोरावर बसून काय करतात, एकदम मस्त स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. तर छान स्वरूपात हे पुस्तक आहे, नक्कीच घ्या. तुमच्या मित्रांना सांगा, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन सगळ्यांसाठी हे पुस्तक तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, सगळेजण रेडी असतात, आपल्याला आज पुढे जायचं आहे ते म्हणजे मोनेरा नावाची सृष्टी आपल्याला बघायची आहे. सगळेजण रेडी असाल तर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत मी एक सेकंदाचा ब्रेक घेतो, जास्त नाही एक सेकंदाचा ब्रेक घेतो, कोठे जाऊ नका, एक सेकंदाचा ब्रेक. आणि तुम्ही तोपर्यंत मी कमेंट बॉक्स चेक करत आहे तोपर्यंत काय करा, लवकर नोटबुक आणि पेन बाजूला घेऊन बसा. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाच्या गोष्टी मी शिकवत आहे, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर बघा सगळ्यात बाजूला हेडिंग लिहून ठेवा मोनेरा. मोनेरा नावाची सृष्टी आहे, मोनेरा नावाची सृष्टी. त्याच्यामध्ये एक छोटासा आता छोटे छोटे पॉइंट आधी सांगतो ते लिहून घ्या. बघा मोनेरा नावाची जी सृष्टी आहे ना, ही जगातली सर्वात सुरुवातीची म्हणजे सर्वात अगोदरची सजीव यांना म्हटलं जातं. जे मोनेरा नावाची जी सृष्टी आहे याच्यामध्ये जे सजीव आहेत ते जगातल्या सर्वात अगोदरचे सजीव म्हणून ओळखले जातात. सगळ्यात अगोदरचे हे सजीव आहेत आणि त्या सजीवांना काय केलेलं आहे, मोनेरा नावाच्या सृष्टीमध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे. तर बघा दुसरं म्हणजे यांना जीवाणूंची सृष्टी म्हणून ओळखली जाते. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारू शकतात, जीवाणूंची सृष्टी असं कोणत्या सृष्टीला म्हटले जाते, जीवाणूंची सृष्टी असे कोणत्या सृष्टीला म्हटले जाते, तर त्याचं उत्तर आहे मोनेरा सृष्टी. तर बाजूला पॉइंट लिहून घ्या, खूप छान छान स्वरूपात वन लाइनर सारखं तुम्हाला छान छान स्वरूपात मी गोष्टी सांगणार आहे. जीवाणूंची सृष्टी यालाच म्हणतात की मोनेरा सृष्टीलाच जीवाणूंची सृष्टी असे पण म्हटले जाते. नंतर पुढचा जो आहे ते म्हणजे ते सर्व एक पेशी असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व एक पेशी असतात. काय असतात, तर एक पेशी असतात. एक पेशी म्हणजे काय, शरीर आपलं जर मानवी शरीर असेल किंवा कोणतं पण सजीवांचं लहानात लहान, जसं आपण म्हणतो मूलद्रव्याचा लहानात लहान भाग कोणता असतो, लहानात लहान काय असतो, अणू असतो. तसंच सजीवांचं लहानात लहान एकक जे असतं त्याला आपण काय म्हणत असतो, पेशी असं म्हणतो. पेशीपासून ऊती तयार होतात आणि ऊतीपासून मानवाचं किंवा इतर सजीवांचं शरीर तयार होत असतं, वेगवेगळे अंग तयार होत असतात. तर आपण बघितलं, आता हे बघितलं आपण, याच्यानंतर पुढचा पॉइंट लिहून घ्या ते म्हणजे हे अधिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्र पेशी अंगके नसतात. आता ह्याच्यामध्ये पेशी अंगके नसतात, हे काय, हे अधिकेंद्रकी असून, हे अधिकेंद्रकी असतात, अधिकेंद्रकी हे अधिकेंद्रकी असतात आणि त्यांच्यामध्ये काय असतात, केंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक असून पेशी अंगके नसतात. हे तुम्ही महत्वाचं पॉइंट आहे, ते लिहून घ्या तिथे. आणि सगळ्यात म्हणजे हे स्वयंपोषी किंवा परपोषी, त्याला आपण काय म्हणतो, स्वयंपोषी किंवा परपोषी म्हणजे जे दुसऱ्यावर पण अवलंबून राहू शकतात किंवा स्वतःच अन्न स्वतः पण बनवू शकतात, अशा दोन्ही पण महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही हा लिहून घेऊ शकता. हा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे स्वयंपोषी पण असतात
आणि परपोषी पण असतात. स्वयंपोषी आणि परपोषी अशा दोन्ही स्वरूपात ते असतात. म्हणजेच काय असतात, मोनेरा नावाच्या सृष्टीतले प्राणी हे किंवा सजीव हे काय असतात, दोन्ही प्रकारचे असतात. मोनेरा नावाच्या सृष्टीचे सजीव हे दोन्ही प्रकारचे असतात, ते म्हणजे परपोषी आणि स्वयंपोषी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मोनेरा सृष्टीचे परत पाच वर्गामध्ये विभागणी केली जाते. किती, पाच वर्गामध्ये परत त्यांचे काय होते, वर्गीकरण होते किंवा त्याची विभागणी होते. तर आता स्वरूपात आपण नोट्सच्या स्वरूपात बघितलं की एक छोटे छोटे पॉइंट्स बघितले की मोनेरा सृष्टी आहे तर त्या मोनेरा सृष्टीचे कोणते पॉइंट्स आहेत. परीक्षेला असे परीक्षेत प्रश्न पडतात की बाबा मोनेरा सृष्टी हे परपोषी आहेत का स्वयंपोषी आहेत का दोन्ही पण आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर देता येण्यासाठी छोटे छोटे पॉइंट्स आहेत. खूप छान स्वरूपात रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे. सर्व स्पर्धा परीक्षा जिथं जिथं विज्ञान असेल त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपलं हे शॉर्ट ट्रिकचं पुस्तक नक्कीच फायदेशीर ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला काही अडचणी असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नसतील तर आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघा, सगळ्यात महत्वाचं आता आपण टॉपिककडे वळणार आहोत, ते म्हणजे मोनेरा सृष्टीचे उदाहरणे. आता हे उदाहरणे लक्षात कसे ठेवायचे, पाठ कशी करायचे किंवा एकदम परीक्षेत बसल्या बसल्या त्याचे उत्तर कसे देता येतील, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता शिकवणार आहे. टेन्शन घेऊ नका. आपल्या लेक्चरमध्ये टेन्शन घ्यायचं नाही. शॉर्ट ट्रिक्स मध्ये एकदम मस्त हसत खेळत अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला मी शिकवणार आहे. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या असतील त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इतर पुस्तकात भेटतील, इतर लेक्चरमध्ये भेटतील. पण आतापासून पुढचं लेक्चर आहे तर ते फक्त लेक्चर फक्त आणि फक्त आपल्या लेक्चरमध्ये म्हणजे शॉर्ट ट्रिक्सच्या लेक्चरमध्ये भेटणार आहेत. शॉर्ट ट्रिक्सच्या पुस्तकात या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. बघा, मोनेरा सृष्टीचे उदाहरण आपण बघत आहोत. पहिलं उदाहरण आहे म्हणजे साल्मोनेला टायपी. हे पहिलं उदाहरण आहे. वाटलं तर नोटबुकमध्ये लिहून घ्या किंवा जर लिहून नाही घेतलं तरी चालीन, टेन्शन घेऊ नका. एकदम पाठ कसं करायचं, लक्षात कसं ठेवायचं मी सांगणारच आहे. बघा, पुढची जी आहे ती म्हणजे क्लोस्ट्रीडियम बोट्युलिनम नावाची दुसरं उदाहरण आहे. बघा, वाचताना पण किती अवघड जात आहे. आता पाठ कसं करायचं ते तर तुमच्या तुम्हालाच माहित असेल. आतापर्यंत तुम्ही कसं पाठ करत असेल देव जाणे. पण आता टेन्शन घेऊ नका, एकदम हसत खेळत तुम्हाला पाठ करायला मी शिकवणार आहे. बघा, तिसरा जो आहे उदाहरण ते म्हणजे स्टायपोलोकॉकस ओरियस हे नावाचं उदाहरण आहे. तीन नंबरचं आहे म्हणजे ट्रॅम्पोनेमा पॅलिडम. चौथं उदाहरण आहे, पाचवं उदाहरण आहे ते म्हणजे लेझी ओनला न्यूमोन. बघा, पाचवं उदाहरण आहे. नंतर सहावं उदाहरण आहे क्लोस्ट्रीडियम टिटॅनी नावाचं सहावं उदाहरण आहे. सातवं उदाहरण आहे म्हणजे व्हायब्रियो कोलेरी नावाचं उदाहरण आहे. आणि आठवं उदाहरण आहे ते म्हणजे स्ट्रोप्टोकोकस न्यूमन. बघा, किती डोक्याचा पार भाजीपाला झाला विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, फक्त मोनेरा सृष्टी, मोनेरा नंतर कवके आहेत, नंतर अजून काय प्रोटिस्टा आहे. प्राण्यामध्ये तर जवळजवळ 100-150 उदाहरणं आहेत. असे उदाहरणं कसे पाठ करणार, नंतर वनस्पतीमध्ये 100-150 उदाहरणं आहेत, कसे पाठ करणार विद्यार्थी मित्रांनो. टेन्शन घेऊ नका, एकदम मस्त शॉर्ट ट्रिक्स नुसार तुम्हाला आता मी सगळं शिकवणार आहे. बघा, आता काय करायचं माहिती का, हे जे उदाहरणं आहेत ना, उदाहरणामधले आपल्याला छोटे छोटे शब्द पकडायचे आहेत. काय करायचे, छोटे छोटे शब्द पकडायचे आहेत. कसं बघा, पहिला शब्द बघा, पहिलं उदाहरण काय, साल्मोनेला टायपी. आता साल्मोनेला म्हणताना काय वाटतंय, सलमान. एकदम मस्त वाटतंय. साल्मोनेला म्हणजे सलमान खान. आणि सलमान खानची ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे. आता मोनेरा म्हणताना काय वाटतंय, मोनेरा आपण बघतोय काय, मोनेरा सृष्टी. मोनेरा म्हणताना वाटतंय तुम्हाला मनोरा. तुम्हाला माहिती आहे बघा, उंच मनोरा असते. बघा, आपण घराच्या बाजूला किंवा तुम्ही औरंगाबादला किंवा कुठेतरी गेला असाल त्या ठिकाणी बघा, उंच असे मनोरे असतात. मनोरे म्हणजे काय, उंच असा मनोरा असतो. त्या मनोऱ्यावर काय होतं माहिती का, सलमान खान फिरायला जात असतो. त्या सलमान खानला काय करायचं असतं, या मनोऱ्यावर फिरायला जायचं असतं. तर आपण बघत काय आहेत, मोनेरा सृष्टी. मोनेरा सृष्टी म्हणजेच काय, मोनेरा म्हणजे मनोरा, उंच असा मनोरा. आता उंच मनोऱ्यावर कोण फिरायला चाललाय, आपला सलमान खान फिरायला चाललाय. कोण, सलमान खान फिरायला चाललाय. आता सलमान खान कुठे चाललाय, उंच मनोऱ्यावर फिरण्यासाठी. आता तो फिरायला जात असताना काय होतं माहितीये का, सलमान खान कशात जातो, बोट मध्ये बसून जातो. बोट मध्ये
कशामध्ये बोट आपले पाण्यातली बोट असते ना, ते पाण्यातल्या बोटेवर बसून काय करतो सलमान खान जातो. आता तो सायको स्टायपोलो कॉकस या ठिकाणी खूप प्रसिद्ध असा तुम्ही बघितला असेल, खूप खूप प्रसिद्ध असा मनोरा आहे. तुम्ही पॅरिसिटीत आहे स्टाफायलो कॉकस नावाचा हे जो मनोरा आहे त्या ठिकाणी तो फिरायला जातो. आणि तेवढ्यात काय होतो, पाण्यासाठी जातो आणि पाण्यात कशा जातो तो पाण्यामधून बोटेवर बसून जातो. तर अशा स्वरूपात दोन उदाहरणं आपले फिक्स झाले. कोणते कोणते? साल्मोनेला. साल्मोनेला म्हणजे सलमान खान. दुसरं काय आहे? क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम. बोट्युलिनम म्हणजे बोट्युलिनम म्हणताना काय वाटतं तुम्हाला? वाटतंय बोट. आणि बोट मध्ये बसून कोण गेला होता? सलमान खान गेला होता. म्हणजे बोट्युलिनम म्हणजेच काय? बोटेमध्ये सलमान खान काय केला होता? बोटेमध्ये बसून स्टायफेलोकॉकस या मोनोऱ्यावर गेला होता. स्टायफेलोकॉकस बघितला आपण, हे ओरिनियम. नंतर कोणा? आता तेवढ्यात काय होतं माहिती का, कि तो तिकडे जातो युएसमध्ये, तो मनोरा असतो तो युएसमध्ये जातो. तेवढ्यात युएसमध्ये कोण असतात आपले सगळ्यांचे? ट्रम्प तात्या असतात. ट्रम्प तात्या तुम्हाला सगळ्यात माहिती, जे युएसए मागे हे होते ते ट्रम्प तात्याकडे काय करतात? ते जातात. सलमान काय करतो? बोटेमध्ये बसतो आणि ट्रम्प तात्याकडे जातो. आता ट्रम्प तात्या लगेच मनोरवर बसलेले असतात. मनोरवर त्याला सलमान खान म्हणतात, हाय 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 सलमान खान, ये तू लवकर. मग ते काय करतात? मग सलमान खान ट्रम्प तात्याकडे काय करतो? ट्रम्प तात्यावर जातो. हे ट्रम्प तात्यात बघा, इथे बसलेले हे ट्रम्प तात्या आहेत, हे सलमान खान आहे. सलमान खान काय करतो? बोटेमध्ये बसून काय करतो? ट्रम्प तात्याकडे येतो. आता ट्रम्प तात्याकडे आल्यानंतर मनोरवर दोघं जण मनोरवर बसतात. आता मनोरवर बसल्या मग आता ट्रम्प तात्या म्हणतात, आता सलमान खान आपला पाहुणा आहे. मग ते काय करतात? एकदम व्हायब्रेट म्हणजे सायलेंट असा कॉल करतात. कुणाला कॉल करतात? त्यांची टिटॅनी नावाची, टिटॅनी म्हणजेच काय? टिटा आंटी नावाची म्हणजे काकूबाई, तिथली त्यांची काकू म्हणजे टिटॅनी नावाची त्यांची एक काकू म्हणजेच काकूबाई असतात. त्या काकूला काय करतो? एकदम सायलेंट कॉल करतो. एकदम टिटॅनीला कॉल करतो आणि कॉल करून तिला काय म्हणतो? तू स्ट्रॉ आणि कोक घेऊन ये. स्ट्रॉ म्हणजे स्ट्रॉप्टो कोकस नावाचं हे जे आहे ते काय करतो तू? म्हणजे स्ट्रॉ म्हणजे बघा, आपण स्ट्रॉ आपण कोको कोला मध्ये वगैरे स्ट्रॉ टाकून काय करतो? पितो. तर मग त्याच्या स्वरूपात तो काय करतो? हे ट्रम्प त्याचे काय करतात? त्या टिटॅनीला काय म्हणतात? कॉल करतात आणि म्हणतात, आमच्यासाठी काय कर, स्ट्रॉ आणि कोको कोला पाठवून दे, म्हणजे मी आणि सलमान खान इथे बसून पितो. तर आता बघा उदाहरणात, बघा उदाहरणामध्ये सगळे शब्द तुम्हाला कव्हर होतील. पहिला शब्द कोणता होता? साल्मोनेला. साल्मोनेला म्हणजेच काय? सलमान खान. नंतर काय होता पुढचा? काय होता? बोट्युलिनम. बोट्युलिनम म्हणजे सलमान खान काय करतो? बोट मध्ये बसून जातो. म्हणजे बोट्युलिनम तुम्हाला लगेच शब्द लक्षात येईल. बोट्युलिनम वाचताना बोट वाचते, बोट वाटलं की लगेच सलमान खान बोटेमध्ये बसून मोनोरा बघण्यासाठी गेला होता. नंतर पुढचा होता तो म्हणजे स्टायपोकॉकस या ठिकाणी तो मोनोरा बघण्यासाठी गेला होता, ते पण तुम्हाला लक्षात आलं. नंतर पुढचा होता तो म्हणजे ट्रॅम्पोनेमा. ट्रॅम्पोनेमा म्हणजे ट्रॅम्पो म्हणजेच काय? आपलं ट्रॅम्पो म्हणजे ट्रम्प तात्या. ट्रम्प तात्या तुम्हाला लगेच लक्षात येईल. ट्रॅम्पोनेमा म्हणजे अरे हा ट्रम्प तात्या. ट्रम्प तात्या काय झाले होते? मनोऱ्यावर बसले होते. मनोऱ्यावर बसले म्हणजेच मोनेरा. मोनेऱ्या म्हणजेच मनोऱ्यावर बसले होते, म्हणजे मनोऱ्याचे हे उदाहरण आहेत. ट्रॅम्पोनेमा समजलं तुम्हाला. नंतर लेझी ओनेला न्यूमन. हा नंतर अजून एक सांगायची छोटी गोष्ट सांगायची राहिली, की ही टिटॅनी नावाची जी ही आंटी असते ना, टिटॅनी नावाची काकू असते ना, ती खूप लेझी असते. लेझी म्हणजे एकदम आळशी असते आणि आळशी असल्यामुळे ती काय करत असते? काम ऐकत नसते. मग तरी पण तो ट्रम्प तात्या तिला म्हणतात की तू काय कर, एकदम कॉल करून म्हणतात की आमच्यासाठी काय कर, तू स्ट्रॉ आणि कोको कोला पाठवून दे. तर अशा स्वरूपात तुम्ही बघितलं लेझी ओनेला बघितलं. नंतर पुढचा होता तो म्हणजे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. टिटॅनी म्हणजे टिटॅनियम. टिटॅनी म्हणजे आपली टिटॅनी आंटी, टिटॅनी काकू नाव, टिटॅनी नावाची त्यांची काकूबाई असते, तिथे टिटॅनी नावाची आपण बघितली. नंतर पुढची होती ती म्हणजे व्हायब्रिओ कोलिरा म्हणजे व्हायब्रेट असा कॉल. व्हायब्रेट म्हणजे एकदम सायलेंट. व्हायब्रेट म्हणजे सायलेंट असा कॉल करतात. कोण करतात? आपले ट्रम्प तर ते कॉल करतात. कुणाला कॉल करतात? टिटॅनीला कॉल करतात. तर टिटॅनीला कॉल करतात. नंतर पुढचा होता तो म्हणजे स्ट्रॉप्टोकॉकस न्यूमन. तर स्ट्रॉप्टोकॉकस न्यूमन म्हणजेच काय? स्ट्रॉप्टो म्हणजेच काय? स्ट्रॉ आणि कोकस म्हणजे कोको कोला. तर स्ट्रॉप्टोकॉकस म्हणजेच काय? ते स्ट्रॉ आणि कोको कोला काय करतात? सलमान खान साठी मागून घेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचा प्रयत्न एवढंच आहे की बाबा हे सगळे शब्द तुम्हाला आता पाठ करायची गरज लागणार नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की बाबा
ट्रेम्पोनेमा, ट्रेम्पोनेमा हे नावाचं उदाहरण कोणाचं? ट्रेम्पोनेमा वाचताना लगेच तुम्हाला लगेच ट्रेम्पो म्हणजेच काय? अरे ट्रम्प, ट्रेम्पो म्हणजे ट्रम्प, आणि ट्रम्प तात्या, ट्रम्प तात्याची लगेच तुम्हाला गोष्ट आठवून, हा राजेश मेजी सरांनी सांगितलं होतं की बाबा सलमान खान ट्रम्प तात्याला भेटायला जातो आणि ते दोघं जण मनोरावर बसलेले असतात. मनोरा म्हणजेच काय? मनोरा म्हणजेच काय? उंच मनोरावर बसले असतात. मनोरा म्हणजेच मोनेरा, मनोरा म्हणजे मोनेरा, मोनेरा म्हणजेच मनोरा. तर उंच मनोरा बसले असतात आणि ते दोघं जण कोको कोला पितात आणि मस्त गप्पा मारतात. अशाच रूपात बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करायला शिका. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, अभ्यासा हसत खेळत करा. उगाच ह्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटत असतील तर अवघड वाटून घेऊ नका, खूप सोप्या स्वरूपात तुम्हाला या गोष्टी लक्षात राहतील. तर हे सगळे आपल्या शॉर्ट ट्रिकच्या पुस्तकात, सामान्य विज्ञानाचं शॉर्ट ट्रिकचं पुस्तक आहे. याचबरोबर आपलं महाराष्ट्राचं भूगोलचं शॉर्ट ट्रिकचं पुस्तक आहे. शॉर्टकट मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरणचं शॉर्ट ट्रिकचं पुस्तक आहे. नंतर हे शॉर्ट ट्रिक्स विज्ञानाचं पुस्तक आहे. नंतर हे शॉर्ट ट्रिक्स भारत व जगाचं भूगोलचं पुस्तक आहे. आणि शॉर्ट ट्रिक्स इतिहासाचं पुस्तक आहे. हे सगळे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षाला हे खूप फायदेशीर होतील, कारण की याच्यामध्ये ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट पुस्तकही असणार आहेत. तुम्हाला परीक्षेच्या दिवशी पण एकदम रिव्हिजन, फास्ट स्वरूपाचे रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट असणार आहेत. सगळ्या आकृत्या टाकलेल्या आहेत, वेगवेगळे चार्ट टाकलेले आहेत, सगळ्या मस्त स्वरूपात पुस्तक बनवले आहेत. बाजारातील असं एकमेव पुस्तक आहे की रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच फायदा होईल. आपलं लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा, मित्रांना तुमच्या शेअर करा, आणि युट्यूबचं हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण आपल्या शॉर्ट ट्रिक्स सांगा, ही सलमान खानची ट्रिक्स सांगा, सलमान खान आणि ट्रम्प तात्याची आपली ट्रिक्स सांगा. त्यांच्या पण गोष्टी पाठवतील, तुमच्या पण गोष्टी पाठवतील, दोघांचा हसत खेळत अभ्यास होईल. हसत खेळत अभ्यास करा. लेक्चर कसं वाटलं लवकर लवकर कमेंट बॉक्स में सांगा. उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता आपण परत भेटणार आहोत. पुढच्या आपण गोष्टी उदाहरणं घेणार आहोत, खूप मस्त मस्त ट्रिक्स आहेत. टेन्शन घेऊ नका, अभ्यास हा हसत खेळत करा. तर आज मी लेखक राजेश मिश्री तुमची इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.